सादरीकरणासाठी प्रारंभ होतो आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती एकदा टाळ्या वाजवून गॅदरिंगच्या उद्घाटनाला सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण प्रारंभ करतो आहोत. निलेश सोनीला विनंती आहे की या कार्यक्रमाचा प्रारंभ पहिल्या रचनेने व्हावा. कुमारी काजलचं मनापासून कौतुक. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक करावं. प्रणिता जाधव
व दीक्षा जाधव, नंतर वैभवी ओहळणीता राहायचंय, त्यानंतर लेझी ग्रुप. Yeah.
आता आपण पाहिला आहात की महाराष्ट्राची अस्सल परंपरा म्हणजे गोंधळ, आणि यानंतर आपल्यासमोर सादरीकरण होणार आहे महाराष्ट्राची अस्सल संस्कृती लावणी, आणि हेच लावणी सादर करण्यासाठी मी मंचावर उपस्थित बोलवतोय वैभवी ओहळ. अरे पोरी आला पोरी भारी मोडून चकोरी, त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला. जण चांदणी ही कोरी चकरायला पोरी आली, ढगातून खाली बघा लँडिंगला. चटक चांदनी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हाईस तरी कोण कोण वही वही कोण. छबी नारी छबी मी तोर्यात उभी, हजारान लाईक्स माझ्या दीपीला. छबी नारी छबी मी तोर्यात उभी, पोर मग मग माझ्या दीपीला. कसा वाटला परफॉर्मन्स? आता गोंधळ झालं, लावणी झाली, आणि आता आपल्या समोर कॉमेडी डान्स घेऊन येतोय 11वीचे विद्यार्थी, आणि तो डान्स आहे लेझी डान्स. तर बघूया आपण, मुंबई पुण्याला हा डान्स होतोय, तर आता हा आपला डान्स आपल्या दयानंद कला महाविद्यालयात होणार आहे, आणि यामध्ये आपल्याच कला महाविद्यालयाचे 11वीचे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. Dinga dinga
दुनिया मेरा घर है, बस स्टैंड मेरा अड्डा है, जब मन करे आ जाना, राजू मेरा नाम है और प्यार से लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर वन। अरे मुंह तो बंद करो अंकल। मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था। तुम क्या अपने आप को मुगले आजम हम लोग का अनारकली समझता है बे? कितना नचा रहा है। हाय 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 राम नारायण बाजा बजाता, राम नारायण बाजा बजाता, झूम 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 ठुमका लगाता, झूम 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 ठुमका लगाता, सब लोगों का दिल बहलाता, सब लोगों का दिल बहलाता, रे राम नारायण बाजा बजाता, राम नारायण बाजा बजाता, झूम 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 ठुमका लगाता, झूम 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 ठुमका लगाता। अबे हटा सावन की घटक, खाओ खुजा पत्ती बुझा के सो जा, निंटकले पिंटुकले मंटी पे खड़े अंटी बजा रही बार बार घंटी, कुल्ला हुआ के पश्चिम को पलट ले, बहुत हो गया बुटले वुटले छावन क्या है वो बाहर छोड़ गया। कसा वाटला परफॉर्मन्स? होता का रे भारी? कसा लय भारी? तर आता यानंतर एक हिंदी आणि लव सॉन्ग घेऊन येतोय परतवाड संतोष। कॉलेज लाईफ म्हणल्यानंतर प्रेम हे आलंच, आणि प्रेम आलं म्हणल्यानंतर कविता ही आलीच। तर संतोषला मी मंचावर बोलवतोय, ठीक आहे?
మేరు గలాసు పగిలిపోతుందే కలుసు విరిగిపోతుందే గులాబీ రాలిపోతుందే లబ్బొత్తే పోయిందే సరస్సు గుండిపోతుందే సొగస్సు కలిగిపోతుందే మనిషి లైఫే పోతుందే లబ్బొత్తే పోయిందే నుంచి గెలిచిన వాళ్ళు షాది జరిగిన వాళ్ళు ఇళ్ళల్లో నమ్మి గుల్లుతారే లవ్ చేసి వాడిన प्रत्येक परफॉर्मन्सला जर वन्स मोर म्हणलो तर रात्री 10 वाजतील घरी जायला हो जाऊ द्या प्रेमाचं सॉन्ग झालं मला एक कविता आठवली कविता सादर करतो आपल्या समोर करू का नको अरे हा जाऊ द्या ऐका तू दूर का अशी तू दूर का मी असा मजबूर का मी असा मजबूर का मनाला मनाची खरी ओढ राही अलबेल सारे तरी गोड नाही तरी दूर का तू दूर का अशी तू दूर का तर यानंतर मी तर आपल्या समोर सानिका रामपूर आणि विद्या काकडे त्यांचं डान्स सादरीकरण करणार आहेत Thank you.
या विद्यार्थिनी आपल्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये 11व्या वर्गात शिकत आहेत आणि हे लावणी त्यांनी स्वतःहून बसवलेली आहे आणि स्वतःहून मंचावरती सादरीकरण केलेलं आहे. आणि यानंतर आपल्या समोर शीतल आलटे आपलं गीत सादर करणार आहे. तू सांग ना कुठं गेला हरवणी लेकराची आण तुला अवतार आता तरी देवा तू सांग ना कुठं गेला हरवणी लेकराची आण तुला अवतार आता तरी अंधार दिशान बेजार मन पुर चढून निघाल बघ कर पल मन आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा प्रीत तुझ्या दावण्याला माझा काय रघुना जाळ पेटला जन्माची राख झाली र इसकटले दिशाही धुरामंदी वाट गेली र धुरी वाणी झालं नेल वाऱ्यान उडून अवकाळी वादळात जीवल पेटून गेलं आता तरी निखाऱ्याची वाट दिली तू पायताना नाही पायी र कुठं ठेवू मी र माझा दैव झाला माझा गुर असा कसा माय बापा तू र बेफिकीर झाला आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा प्रीत तुझ्या दावण्याला माझा काय र देवा तू सांग ना कुठं गेला हरवणी लेकराची आण तुला अवतार आता तरी अंधारल्या दारी दिशान बेजार मन पुर चढून निघाल बघ कर पल मन आता तरी बघ देवा उंबऱ्यात उभा गीत तुझ्या दावण्याला माझा काय रघुना. धन्यवाद. विनंती आहे सगळ्यांना, कृपया खाली बसून घ्या, प्लीज खाली बसा. हे 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत,
आणि गेल्या 15 दिवसापासून सराव करतायत, आणि तुम्ही जर हुर्रे करत असाल तर मग ते आयुष्यात पुन्हा रंगमंचावर येणार नाहीत. हे पुढचे मुलं आपल्याच कॉलेजचे आहेत ना, तुम्ही पण आपल्याच कॉलेजचे आहेत. अरे संतोष साळुंके ज्या मगा ज्याचं सादरीकरण झालं, एका कार्यक्रमाला 80,000 रुपये मानधन घेतो. 80,000 बालाजी सोळ 50-60,000 दिल्याशिवाय गॅदरिंगला पाहुणा जात नाही. आणि आज आपल्याला ते फुकटात मिळालं तर मगा पोवाड्याच्या वेळेससुद्धा मला वाटलं की खूप मन लावून ऐकतील, पण नुसत्या अगदी कुठेतरी गल्ली बोळामध्ये बसलेले जे मुलं असतात तशा सगळ्या कागाळक्या आणि त्या ठिकाणी गप्पा मुलांच्या चालू होत्या. आपण कला शाखेचे विद्यार्थी आहेत आणि कलेचा रसस्वाद घेऊन आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, जेणेकरून अनेक विद्यार्थी आपले हे चित्रपट कलावंत होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये उभे राहतील. तिकडच्या मुलींना पण विनंती आहे, खाली बसून घ्या तुम्ही. इथं आधेमध्ये LED वर तुम्हाला दिसणार आहे जे समोर चाललेलं आहे ते. मित्रांना विनंती आहे, खाली बसून घ्या, नाहीतर इथं सर्वांना आपल्या सिक्युरिटी गार्डला बोलून बाहेर काढावं लागेल. मग शेवटचा पर्याय, विनंती करतोय तुम्हाला, कृपया खाली बसून घ्या. तिथं प्राध्यापक आहेत, आपल्या प्राध्यापिका मॅडम सगळ्या बसलेल्या आहेत, त्यांनाही त्रास होतोय. फक्त दाद द्या, त्यांचं कौतुक करा, तरच ते मोठे होणार आहेत, नाहीतर ते पुन्हा कधीच रंगमंचावर यायला नको म्हणतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या कलाकारांसाठी. तिकडचे मागचे प्लीज, योगेश बसून घे त्यांना सगळ्यांना. चला पुढचा इव्हेंट. आणि यानंतर परत एकदा आपल्या समोर लावणी सादर करण्यासाठी मनस्वी कांबळे येणार आहे. आणि आपण पाहिलात की बैठी लावणी असते, खडी लावणी असते, तर आपल्या समोर खडी लावणी घेऊन येते उंच माडीवरती. चला आणि मनस्वी कांबळेला विनंती आहे की मंचाकडे यावे.
माडी वरती चला पळ हसून मशी बोला आपलं नृत्य सादर करणार आहे. तसेच आपल्या दयानंद कला महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवणारे टी व्हीवरती 21 कलाकार आहेत आणि त्याचबरोबर ही नवीन पिढी घडत आहे आणि हा विद्यार्थी 11वीचा आहे आणि हा विद्यार्थी स्वतः डान्स करतो आणि स्वतः बसवतो आणि आपल्यासमोर ढोबळे रवी काही क्षणात येतोय आणि यानंतर तयार राहायचे आदिराज जगदाळे अनमोल कांबळे. पाठीमागच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया सहकार्य करावं आणि खाली बसून घ्यावं आणि यानंतर परफॉर्मन्स होणार आहे सानिका जाधव हिची लावणी होणार आहे. पुढचा समूह तयार राहायचा आहे ज्योतिबा बढे आधिराज जगदाळे अनमोल कांबळे. रात आले मस्त अंगूरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरे लटकत चाल
पिरतीच्या झुल्यात झुलवा, राया पिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खिलवा, मला पिरतीच्या झुल्यात झुलवा, राया पिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खिलवा। झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खेलवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खेलवा। खुशाल पतंग उडवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, मन इश्काचा गुलकंद खिलवाना। झालो मजनू गोळा, वय माझं 16.5, आग पिच्छ झालो मजनू गोळा, मी नशीला घोट प्याला, अन गाव भर बोबाट झाला, मोर पिसाच मंग गाल गुलाबाचे गोरा, झुल्यात झुलवा, रायो फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इश्काचा गुलकंद खिलवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इश्काचा गुलकंद खिलवा, तिला इश्काचा गुलकंद खिलवा, आणि इश्काचा गुलकंद खिलवा। हॅलो, एकदा जोरदार टाळ्या या लावण्यखणीला। बरेचसे विद्यार्थी हे बाहेरचे आलेले आहेत असं लक्षात आलेलं आहे। तिथं आयकार्ड चेक करायचं आणि ज्यांचं आयकार्ड नाही आहे त्यांना 0 मिनिटात बाहेर काढा। त्यांना सिक्युरिटी गार्ड आलेले आहेत, एकतर खाली बसा म्हणून 10 वेळा सांगतो मी। एवढा चांगला कार्यक्रम होते त्याला गालबोट लावायचं का आपल्याला सांगा। खाली बसा आणि तिथं आयकार्ड चेक करा, तिथं सगळ्यांचे जरा
खाली बसा नाहीतर कार्यक्रम बंद करावा लागेल. मी 10 वेळा विनंती करतोय तुम्हाला. कार्यक्रम झाल्यानंतर आपण नाचू काय नाचायचं तेवढा अर्धा तास. जेवढा मोठा आवाज आपला डॉल्बीचा होते ना तेवढा लावू आपण आणि सगळेजण आनंद घेऊ आपण. पण आता कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणू नका. यानंतर ईश्वरी जाधव आणि प्रणिता, ईश्वरी जोशी आणि प्रणिता जाधव आपल्यासमोर सुंदर अशा प्रकारचं नृत्य सादर करतात. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. 11वीच्या ह्या विद्यार्थिनी आहेत. गेल्या 15 दिवसापासून त्या मेहनत घेत आहेत. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघींसाठी. ही खूप सुंदर असं गाणं यांनी आपल्या समोर या ठिकाणी गायलंय. शनिवारी पारंपरिक वेशभूषा ही स्पर्धा आपल्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली होती. पण अर्ध्याच्या वरी मुलांनी तर साऊथ इंडियन लुक केला होता, हो की नाही? असाच एक साऊथचा तडका घेऊन आपल्या समोर येतोय बालाजी राठोड. जोरदार टाळ्या बालाजीसाठी. क्या बात है, क्या बात है. वाह वाह वाह. सिरिपु
सुंदर असा साऊथ तडका डान्स यांनी या ठिकाणी सादर केलाय. मागच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, कृपया आपण अर्ध्यामधून अलीकडं डाव्या हाताकडे आपण जो काय आपल्याला एन्जॉय करायचा तो करावा. आपण कसल्याही पद्धतीचं शिस्तीचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची आपण स्वतः दक्षता घ्यावी. जो काही आपल्याला एन्जॉय करायचा तो करा, अलीकडच्या बाजूला कृपया येऊ नका जेणेकरून मुलींना त्रास होईल याची आपण काळजी घ्या. आणि आता योगिता बिराजदार आणि प्रतीक्षा कांबळे आपल्या समोर घेऊन येत आहेत एक सुंदर असा रिमिक डान्स. जोरदार टाळ्या दोघींसाठी.
तुझा मी लक्षण भर राहेना आज तुझातच विरघळू देना मिठीत तू घेना अनवट उरिया गही दगमगाशिलावते उधळून मी टाकले तन मन येना वेड तुझा विरह म्हणवा वेड तुझा प्रणय म्हणवा वेड तुझे या सगळ्याचा सुर झालेला वेड तुझा विरह म्हणवा वेड तुझा प्रणय म्हणवा वेड तुझे या सगळ्याचा सुर झालेला रुको जरा सबर करो नमस्ते सलामा आ गए फिर से करने हंगामा बोरिंग लम्हों को कर दे गुलाबी जश्न रुकने न देंगे जरा भी अपना फेमस है याद आना अपने संतू भी आ जाना छोड़ दुनिया से शर्माना जोरों जोरों से तू चिल्लाना टेक्निकल इश्यू आहे फाईल करप झालेली आहे आणि यानंतर आपल्या समोर सुंदर असा डान्स घेऊन येत आहेत ज्ञानेश्वर जाधवर आणि श्रीनिवास बरिदे श्रीनिवास बरिदे आपल्या दयानंद कला महाविद्यालयाचा एक नाटक कलावंत आणि ज्ञानेश्वर जाधव एक संगीतातला विद्यार्थी हे दोघा जणांनी मिळून एक सुंदर असा डुईट डान्स आपल्या समोर घेऊन येत आहेत ज्ञानेश्वर जाधवर आणि श्रीनिवास बरिदे
கட்டி வச்சா வட்ட கருப்பு பொட்டு வச்சா சந்திரனிலிருந்து வச்சா சார பாம்பு இடுப்ப வச்சா நட்சத்திர தொட்டி வச்சா கரும்பு கோடு வச்சா இஞ்சி வெட்டி கண்ணா வச்சா இம்மா துண்டு வைக்காம வச்சா நெத்தி பொட்டுல தூக்கி பொட்டு போல வச்சா மல்ல சுத்து பட்டு உர பாட்டு கண்ணு பொட்டு வந்த மல்ல தத்து பல்லு வரத்துல உச்சி கட்டு நேரத்துல பட்டுன்னு பத்திய முச்சா கட்டம் கட்டம் மல்ல ரஞ்சிதமே ஏ ரஞ்சிதமே ஏ ரஞ்சிதமே ரஞ்சிதமே மனச கலைக்கு மந்திரமே ரஞ்சிதமே ரஞ்சிதமே ஒரு மோதக்கு வலிக்கு கொஞ்சனுமே அடி ரஞ்சிதமே ரஞ்சிதமே மனச கலைக்கு மந்திரமே ரஞ்சிதமே ரஞ்சிதமே ஒரு மோதக்கு வலிக்கு கொஞ்சனுமே வந்தது 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 மனசு சத்திரமே சத்திரமே நான் நித்திர 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 கேளு சத்திரமே சத்திரமே கட்டுமல்லி கட்டி வச்சா கல கல தா போட்டு வச்சா சந்திரனில் ரெண்டு வச்சா சாரா பாம்பு இழுக்க வச்சா வச்ச கூட்டில் ஒன்னையும் தூக்கி நெத்திக்கு மத்தியில் தொட்ட வச்ச வாழை கொஞ்சம் கொண்டு நேரத்துக்குள்ள வச்சா கட்டம் தொட்ட வாழை ரஞ்சிதமே ஹே ரஞ்சிதமே நா மாமா உங்க ஆடத்துக்கு ஊரே ஆடுவேன் அதுக்கு ஒரு அடிய போட்டு விடுவோம் அப்படின்ற கட்டுமலி கட்டி வச்சா கல கலதான் பொட்டு வச்சா திறனு ரெண்டு வச்சா தாரா பாம்பு இடுப்ப வச்சா வச்சு பொட்டில் உன்னை தூக்கி நெத்திக்கு பத்தி போட்ட வச்ச வளை குச்சு பொட்டு நேரத்துக்குள்ள வச்சா கட்டம் தொட்ட வளை ரஞ்சிதமே 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 மனச கலைக்கும் மந்திரமே ரஞ்சிதமே ரஞ்சிதமே என மொதட்டு வலிக்க கொஞ்சமே ரஞ்சிதமே ரஞ்சிதமே மனச கலைக்கும் மந்திரமே ரஞ்சிதமே ரஞ்சிதமே என மொதட்டு வலிக்க கொஞ்சமே வந்தது 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 மனசு சத்திரமே சத்திரமே நான் நித்திர 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 வேண்டும் சித்திரமே சித்திரமே ரஞ்சிதமே अच्छा दात पडक्याच म्हाताऱ्या दिसायलेत मला तर केस पिकलेल्या म्हाताऱ्या दिसायलेत मुलींनो तुम्हाला एन्जॉय नाही का करायचा नाही अरे नाली नारी को अबला ना समजो नारी तो रत्न की खान है का नाही अग माय माझ्या प्रीती जिंटा करा की एन्जॉय नाही बहुतेक नाहीत करणार आहेत मगाशी मित्रांनो मगाशी एक लावणी सुंदर अशी सुरू होती होती की नाही पण मध्येच काहीतरी टेक्निकल इश्यू आला आणि आता तो दूर झालेला आहे आणि ती लावणी पुन्हा एकदा आपल्या समोर सादर होणार आहे खास पब्लिक डिमांड वरून हो की नाही आपल्या समोर येते मनस्वी कांबळे जोरदार टाळ्या तिच्यासाठी Thank you.
उंच माडीवरती चला उंच माडीवरती चला वय हसून मशी बोला ओ हसून मशी बोला रायाचा मी बसते की डाव्या बाजूला सन्याचा मी बसते की डाव्या बाजूला सन्याचा मी बसते की डाव्या बाजूला रायाचा मी बसते की डाव्या बाजूला मुखात पान विडा घाली सत्याचा मी मुखात पान विडा घाली अहो रायाचा मी मुखात पान विडा घाली रायाचा मी मुखात पान विडा घाली जीव झाला वेडा पिसा सख्यासाठी जीव झाला वेडा पिसा खोरायासाठी जीव झाला वेडा पिसा सख्यासाठी जीव झाला वेडा पिसा जीव झाला वेडा पिसा यानंतर शिवम मोरे हा आपल्या समोर सुंदर कविता सादर करणार आहे. शिवम मोरेचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपण आपल्या सर्वांसमोर कविता सादर करण्यासाठी येतोय शिवम मोरे. माझ्या कवितेचं नाव आहे आस प्रेमाची. जेव्हा पाहिलं तुला पहिल्यांदा विसरून गेलो मी सगळ्यांना विसरून गेलो मी आपल्याच माणसांना जेव्हा स्वीकारलं तुझ्या प्रेमाला. तुला पाहू लागलो चोरी करून थोडं थोडं तुला पाहताना मात्र माझं हृदय करत असे खूपच मोठ्याने धडधड.
मित्रांना माहिती नसायचं मी तुला पाहत आहे, पण तुला मात्र नक्की कळायचं मी तुलाच पाहत आहे. तुझा पाहण्याचा तो प्रयत्न थोडा थोडा, त्यामुळे अधिकच जास्त झालो मी तुझ्या प्रेमात वेडा. तुझा पाहुणी पोशाख पिवळा, तुझा पाहुणी पोशाख पिवळा, मी होत असे वेडा पिसा बावळा. तू किती दिसते सुंदर हे तुलाच माहित नाही, तुझ्या सुंदरतेचं रहस्य कोणालाच कळालं नाही. काळ्या रंगाचा पोशाख तुझ्या आवडीचा, काळ्या रंगाचा पोशाख तुझ्या आवडीचा, तुला पाहताना भानच राहत नसी वेळेचा. तुझा तो सुंदर पोशाख हिरवा, तुझा तो सुंदर पोशाख हिरवा, असे वाटत असे जसा हिवाळ्याच्या उन्हातील गारवा. तुला पाहता पाहता एक वर्ष निघून गेले, तुला पाहता पाहता एक वर्ष निघून गेले, तुला मात्र माझे प्रेमच नाही कळाले. नाही कधी केली तुला बोलण्याची हिंमत, नाही कधी केली तुला बोलण्याची हिंमत, तुला बोलण्यासाठी किती मोजावी लागते मला किंमत. कशी सांगू तुला माझ्या प्रेमाची कथा, कशी सांगू तुला माझ्या प्रेमाची कथा, ज्यांना कळायला नाही पाहिजे त्यांना कळाली माझी व्यथा. शेवटी हिंमत करून ठरवलं आज तुला विचारायचं, शेवटी हिंमत करून ठरवलं आज तुला विचारायचं, पण भेटताक्षणी तू सांगितलं मला नाही यात पडायचं. जरी तू दिला माझ्या प्रेमाला नकार, जरी तू दिला माझ्या प्रेमाला नकार, तरीही माझं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच राहणार. भेटण्यासाठी तुला मी पुन्हा एकदा जन्म घेईन, भेटण्यासाठी तुला मी पुन्हा एकदा जन्म घेईन. जरी या जन्मी राहिला आपला अर्धवट प्रेम, तरी पुढच्या जन्मी तू माझी आणि मी तुझा नक्कीच होईल. कार्यक्रम समारोपाकडे जातो आहे. श्री ज्योतिबा बडे यांनी तयार राहायचं आहे. आधिराज जगदाळे सादरीकरणासाठी व्यासपीठाकडे येतील. तदनंतर अनमोल कांबळे यांनी तयार राहायचं आहे. आता आपल्यासमोर आधिराज जगदाळे, ऑर्केस्ट्रेशनसाठी सूरज साबळे आणि समूह यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करावं पुढील सादरीकरणासाठी. धन्यवाद मंडळी. आता जसा गोंधळ झाला तसा माझा एक मित्र आहे चिपाड. माझा एक मित्र आहे चिपाड. चिपाडावानी दिसतंय म्हणून त्याचं नाव चिपाड ठुले. काही नाही काही नाही, मगा त्याला उगच डान्स करायची हौस आली होती. पण मित्रा कुठं आहेस तू? आय चिपाडा, आलो 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 आलो. चिपाडा आलो, कुठं आहे? आलास का? आलो आलो. आपण बतावणी मधी, भारोडा मधी, पथनाट्या मधी, ह्याच्यामध्येच बरे आहो. डान्स करायचा आपलं नाही बरं का? वय वय, मी काय म्हणलंय, एखादं 40 एकर होत आपल्याकडं असं, त्याच्यातलं काय केलं 2 एकर एकाला इकलं आणि आपण डान्स बसून घेतला. बरं 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 बरं, डान्स बसवून घेतलास 2 एकर इकून. मग आपल्याला कमी काय? असं होय म्हणजे तुला काही कमीच नाही? कमीच नाही, सगळं काही तुझ्या जास्तच आहे. जास्तच आहे, पण तसं काही तुझ्याकडे बघून वाटत नाही रे. नाही ती कसं आहे, ती कसं आहे मित्रा, लय टेन्शन आहे माग, लय लोड आहे. हा
माइक वाल बंद लोड कशाचा आहे तुझ्याकडे नेमका लोड वय आता क्वालेचा पोरगा आहे मी बी क्वालेचा पोरगा अरे बाबा 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 म्हणूनच असं करू करू असं करू करू असं करू करू बस कर आता टकल पडल असं होय नाही ती होणारच आहे त्याचे संकेत आहेत असं करायचे बरं ते जाऊ दे मग तुझं काय चाललंय खाणं पिणं बरं आहे का काही काही बोलायला लागलं याडा बिडा झाला काय तू नाही म्हणजे पिणं बिणं चालू आहे का म्हणलं खायचं ठीक आहे खायचं ठीक आहे आताच खाऊन आलो पण पिण्याचं काय बोलतो येडा काय तू बाबा मग खरंच पिणं बंद केलास होय खरंच पिणं बंद केलास होय मंडळी मला तर वाटत ना बघा तूच खरंच पिणं बंद केलास अरे केलंय म्हणलं तर आता सांग तूच का नाही खरं माईच्या नमस्ते मामाची शपथ घेऊन सांगतो हा सांग काय तर आता सांगू खरं सांग आदना बदना कुणी पाजली भिजली तर पित असतो मी बघा मंडळी ए जाऊ दे ऐक तर खरं काय चाललंय ते सांगतो ना तुला आता सांग सांग कधी कधी झाडूच सपान पडतंय वय मधीच काहीतरी चित्र घडतंय बाबो कधी कधी झाडूच सपान पडतंय बाबो मधीच काहीतरी चित्र घडतंय विरोधी पक्ष रडतंय आणि दाढी वाढवून फिरतंय कधी 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 झाडूच सपान पडतंय वय वय मध्ये तरी चित्र घडतंय बाबो विरोधी पक्ष रडतंय आणि दाढी वाढवून फिरतंय पप्पू हाय का बापू हाय तेच कळत नाय म्हणून आता जनता त्यांना मत देत नाय इंजिन थोड माग पडतंय इंजिन नुसतच आवाज करतोय लाखो गर्दी पुढ करतोय निवडणुकीत मागे राहतंय बाबो सायकलची तर काया गेली हत्तीची तर माया गेली चायवाल्यानं कमाल केली कमाल केली साऱ्या जगाला येड केलंय व्यापाऱ्यांना पेड दिलंय आणि 10 लाख कोटी माफ केलंय माफ केलंय बाबो मित्रा तू सध्या बिझनेस कुठला चालू केलास मनाला एवढं नॉलेज साठवून ठेवलास एवढं नॉलेज सांगून होय ती समाजसेवा चालू केलास वाटालय समाजसेवा चालू केली बाबो तुला काय सांगू आपला आजोबा आजा खापराजा खापराजा म्हणजे माझा पजा पंजा लई मोठा समाजसेवक उठता बसता समाजसेवा करता 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 गचकला आपला पंजा त्यो बी लई मोठा समाजसेवक बाबा असंच त्यो बी उठता बसता समाजसेवा करता 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 गचकला आपला आजा लई मोठा समाजसेवक त्यो बी समाजसेवा करता 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 गचकला बाबो आपला बाप बाप लई मोठा समाजसेवक त्यो बी समाजसेवा करता 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 गचकला आता मी लई मोठा समाजसेवक तुला माहित आहे का मी बी निस्ता असं समाजसेवा करता 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 गचकला तुझ्या का डोळ्यामध्ये फुफुटा गेला का माती गेली हाय साई 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 मग पण मी बी एक बिझनेस सुरू केलाय कशाचा तुझा मित्र मल्टी टॅलेंट आहे रे असं होय तुझा मित्र म्हणजे तू तू मल्टी टॅलेंटेड कमी मल्टी मीडिया मोबाईल जास्त वाटतोस पण मल्टी मीडिया मोबाईल तरी चांगला असतोय तू तर मलेरियाच वाटतोस बरं जाऊ दे आता बिझनेस सांगतो तुला कुठला चालू केला सांग तुला सांगतो सांग ती आपण सगळे गव्हर्नमेंटचे काम केलेत बरं का गव्हर्नमेंटचे काम तू मग केलेत बाबा आता ऐक सांग इथून ते उमरग्यापर्यंत रस्ता कोण रंगवला तू मी रस्ता हा मग हैदराबादचं ती गेट कोण रंगवलं तू मी बर ताजमहल कोण रंग तू ती बंद पडना गेलंय त्याचा सेल संपलाय सेल 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 लाखोंचा सेल आता तरी लाव तुझ्या टेक्निकल इश्यू आहे माईकची बॅटरी लो झाली आहे बर ऐक आता ह्यानं तुम्हाला काय सांगल मी हे पुढे सांगतो ह्यानं निस्त्या भमक्या गिऱ्या हाणल
म्हणाल आता मी ही रंगवलंय ती रंगवलंय, मी कलरच्या दुकानात गेलो ही कलर घेतलो असं ठुलो, तिथं ही केलो ती केलो असलं सांगतोय बरं का, लई फेकतय हो लई फेकतय म्हणलं पोरींना माहीत असेल, हाय की नाही होय का नाही, हा आवाज आवाज कमी यायला बरं का, ऐ ऐक ऐक ऐ खरं आहे का नाही रे तुम्हाला माहीत असेल, ऐक 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 आता ह्याच्या पुढे जाऊन नमस्ते मामा बसले त्यांना विचारीन बरं का, एक साथ नमस्ते सबको नमस्ते, आता माईक सुद्धा नमस्ते करेल तुला बरं का, घे आता ऐका मी सांगितलं होतं त्याच्यातलं किती खरं ठरतंय किती खरं खोटं ठरतंय ऐका ऐका, आता ताजमहल मीच रंगविला बर, हा दिल्लीचा लाल किल्ला कोण रंगविला, कोण मीच येऊ का मंडळी, हा यांना वाटणा गेले मन वाटणा गेले की नाही, मला बी वाटणा गेले रे पण आता काय सांगाव तुम्हाला नेमकं, अरे मित्रा मी दयानंद कॉलेजचं पोर गाव रे, वा 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 बर लाल किल्ला तू रंगविलास असं तुझं म्हणणं आहे, कसा रंगविला सांग बर जरा, येऊ का मंडळी आता ऐका लाल किल्ला कसा रंगविला, मी गेलो कलरच्या दुकानात आणि एकच बर का, हा एकच कलरचा डबा घेतला बर, आणि तो बी कसल्या रंगाचा, कसल्या लाल किल्ला म्हणल्यास लालच रंगाचा, लाल रंग कशाला रे, आता किल्ला लाल म्हणल्यास रंग बी लालच, हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर, कंटिन्यू कंटिन्यू, कलरच्या दुकानात गेलो रंगाचा डबा घेतला लाल कलरच्या आणि पुन्हा गेलो फटाकड्याच्या दुकानात, हा आणि तिथून मी काय घेतलं, सुतळी बॉम्ब सुतळी बॉम्ब सुतळी बॉम्ब घेतलं, सुतळी बॉम्ब आयटम बॉम्ब नाही रे सुतळी बॉम्ब सुतळी बॉम्ब नाही बा, आम्हाला फक्त आयटम बॉम्ब तेवढा माहित आहे बर, आता ऐक पुढं, हा सुतळी बॉम्ब घेतलो बर पानपटीत गेलो, सिगारेट घेतलो काड्याची डबी घेतली म्हणून चिपाडावणी हाईस नाही रे, पहिला घेतलो नाही, अच्छा ती कस धूर कलरच्या डब्यातून उलालाय का तोंडातून उलालाय का कुठून उलालाय ती तर कळावं लागल, बर 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 ह्याच्यासाठी होय बर, जरा महागाई आणि माईक लांब धर तोंडापासून म्हणजे आवाज व्यवस्थित जाईल, लाल किल्ल्यात गेलो आता किल्ला मधून कसा दिसालाय, कसा दिसालाय तुला, तिथं काळं दिसालंय पण तिथं लाल दिसला असेल तुला सगळं, नाही अजून रंगवायचा राहिलाय, बर बर रंगी वा आता, मग ती पांढरा पांढरा दिसालाय, बर 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 बर, मी काय म्हणतो वय कॉलेजच्या भिंती बी रंगवतोस का एवढ्या, रंगवितो की असं होय बर, हा पुढे पुढं आता मी कुठे गेलो, एकदम किल्ल्याच्या मध्यभागी, काय कुठे गेलो, हा एकदम किल्ल्याच्या मध्यभागी, एकदम किल्ल्याच्या मध्यभागी सेंटरला गेलो, दिसलो का तुला मी, हा 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 दिसला दिसला, आता इथून किल्ला एकदम पांढरा शेपट दिसाला, हा हा कलरचा डबा मध्ये ठेवलो, अच्छा हा सुतळी बॉम्ब ठेवला त्याच्यामध्ये टाकला, अच्छा बुडालाय थांब व काढतो बाहेर, हा बघ आता त्याची वात बी काढलो बघ, हा 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 आता पिटवतो बघ, हा पिटू का, होय 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 पिटू, होय होय पिटू का, तुला तेवढंच चांगलं जमतंय ह्याच्या त्याच्या चाड्या लावायच्या आणि काड्या लावायच्या, पिटू तेवढं कर आता तुझं काम आहे तेवढं कर, बर बर करतो करतो, हा लावली बघ काढी, लावली पेटलं 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 पेटलं, अरे काड्या तर नीट लावी जाना, अर्धवट काड्या लाव्या लाव, माझ्या केसामुळं केस डोळ्यात चालत काडी कलरच्या डब्यातच पडली बघ, एक बार झिपऱ्या काप मला बी तसंच वाटालंय, दिसलं बघ पेटलं 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 किती चार बाप, आवा खरच रंगविला की लाल किल्ला, एका मिनिटात लाल किल्ला रंगविला, ऐका ही अजून असंच फेकतंय त्याच्यापेक्षा मला काय म्हणायचंय, ह्याच्यापेक्षा ती आदिराज ती अनमोल लई भारी गाणी म्हणणार आहेत रे, त्यांचे गाणे ऐकू बोलवायचं की नाही, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आदिराज जगदाळे, आ रे आ
सुखी माला पे सिमरू मैं की गाना अपने मन की मैं जानू और जानू देखते
थैंक यू. अधिराजचं मनापासून कौतुक. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करावं. ऑर्केस्ट्रेशनसाठी इथे उपस्थित असणारा सुरेश साबळे, उमेशजी, ज्योतिबा आणि खलुले या सर्वांचं सुद्धा टाळ्या वाजवून आपण सर्वांनी कौतुक करावं. पुढील सादरीकरणासाठी अनमोल आपल्यासमोर पुढील एक रचना सादर करेल. रे पिया ओरे पिया ओरे पिया है ओरे पिया ओरे पिया Thank you.
अनमोल कांबळेचं मनापासून कौतुक। या सगळ्या व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्या सर्वांना लक्षात येत असेल, चित्रीकरणाचं जे काम करतायत ते श्यामजी भट्टड आणि त्यांचा समूह, या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवून कौतुक करावं। या सर्व ध्वनिव्यवस्थेच्या संदर्भामध्ये निलेश सोनी आणि त्याचा समूह मागील दोन दिवसापासनं आपल्यासाठी कष्ट करत आहे, त्याचंसुद्धा आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे टाळ्या वाजवून। ही समारोपाची जी रचना आहे ती देशभक्तीपर रचना आपल्यासमोर सादरीकरण केली जात आहे। विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हा विषय देशभक्तीच्या संदर्भातला आहे, आपण सर्वांनी त्या सगळ्या गोष्टींचा आदर करणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मित्रांनो, आई झोपताना नेहमी सांगायची की शेतकऱ्याचे आणि लष्कराचे आभार मानायला कधीच विसरायचं नाही, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो आपल्याला जगवतो, पण खऱ्या अर्थानं आपल्या संरक्षण करतो ते म्हणजे आपले जवान। या भारतभूमीसाठी कित्येक शूरांनी, वीरांनी, क्रांतिकाऱ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिलं। असंच एक आपल्या देशाचं गुणगान गाणारं सुंदर असं देशभक्तीपर गीत या गीतावरती या ठिकाणी या सर्व ज्युनियरच्या विद्यार्थिनी आपल्यासमोर डान्स सादर करीत आहेत। त्यांच्या या डान्सचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि या डान्सच्या माध्यमातनं आजच्या दिवसाचा समारोप या ठिकाणी आपण करतोय। आपल्या सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा, ज्यांनी कुणी जेवणाची कूपन घेतली नसतील पलीकडे आपण या ठिकाणी संपर्क साधून कूपन घ्यावेत। धन्यवाद। खून से खेलेंगे होली, अगर वतन मुश्किल है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में।
सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा। भारत माता की वंदे वंदे। क्या बात है, खूपच सुंदर। या सगळ्या मुली, हे सगळे मुलं, ज्युनियरचे सिनियरचे, गेली 15 ते 20 दिवस अविरतपणे मेहनत करतायत आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आज त्यांना मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं। मित्रांनो, मगाशी फक्त गर्दी होती, पण आत्ता खऱ्या अर्थानं या कलावंतांना योग्य ती दाद देणारे आपण दर्दी व्यक्ती आहात या ठिकाणी। अशाच जल्लोषामध्ये, अशाच उत्साहामध्ये उद्याचा दिवस पण आपण या वार्षिक स्नेहसंमेलनाचा पार पाडूयात। आपल्या सर्वांना सूचना आहे, उद्या सकाळी ठीक 8 वाजता शेला पागोटे सुरू होतील, त्यानंतर 11 वाजता या ठिकाणी समारोपाच्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण सुरू होईल, दुपारच्या 17:00 ठीक 3 वाजता या ठिकाणी पुन्हा एकदा विविध कला गुणदर्शनाला सुरुवात होईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सूचना आहे, ज्यांनी कुणी जेवणाची कूपन घेतली नसतील त्यांनी या ठिकाणी संपर्क साधून जेवणाचे कूपन घ्यावे। मित्रांनो, आपल्याकडनं अशीच साथ हवी आहे, सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद। डान्स करायचा करायचा नको नको म्हणलं रे कोणीतरी हो। ओके, 3, 2, 1 फक्त सूचनेचं पालन करा, मुलांनी डाव्या हाताकडे, मुलींनी उजव्या हाताकडे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगलं असंच कसं कार्य करा। डान्स हां लावता तुमच्यासाठी, परंतु या साईडला कोणी येणार नाही, या साईडला सगळं डान्स करते, नाहीतर स्टेजवर नाही तुम्ही, ठीक आहे? ओके, डीजेवाले बाबू सुनील रिमिक्स से तुना संगे में येसु साजन मालिक करी ले तूने साथ ने है झुमका वाली पुर आय नदी तड़ी ले चाली झुमका वाली पुर आय नदी तड़ी ले झुमका वाली पुर आय नदी तड़ी ले चालनी।
आईज सियावर रामचंद्र की तुम्हारा राम इस वर्ष अयोध्या बनाएंगे तारीख को अपने राम आ रहे हैं उनके लिए हाथ उठा थी पूरे भारत का बच्चा बच्चा क्या बोलेगा यस बॉय मुलांपेक्षा माझ्या आजच्या मुली जोशीला दिसतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम चला मुली उडी मारायची उडी 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 Once again, आम्ही हवा करत नाही आमच्या नावातच हवा होते प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारा हा आपला होता यार कार्यक्रम